या गावाला मोठ्या प्रमाणात वनसंपदा लाभलेली आहे. मात्र वन विभागाच्या अनास्थेमुळे अवैधरित्या वृक्षतोड होत असल्याने ही वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मात्र वन विभाग याकडे दुर्लक्ष करताना चित्र दिसून येते. एकीकडे वृक्ष लागवडीचे महत्व जनतेला पटवून दिले जाते, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असल्याचे दिसून येते. दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी गावात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. या गावामध्ये असलेल्या डोंगराळ भागात अनेक प्रकारचे औषधी वनस्पती आहेत. त्यांचा या वृक्षतोडीमुळे ऱ्हास होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र याकडे वन विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसत आहे. प्रकारे इथे तोड होत आहे. परेपांतीय लोक इथून तोड करत आहेत. झाडं तोडलेली दिसत आहेत. पूर्ण खालपर्यंत डोंगरच्या माथ्यापर्यंत लोकांनी तोडून ते त्या ठिकाणी प्लांटेशन म्हणून त्या नावाखाली ही झाडं तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ती तोडलेली झाडं इथून गोव्यात त्याचं ट्रान्सपोर्ट होत आहे. ठेवून सगळीकडे वृक्ष लागवड करत असताना पाहायला मिळतं. आणि दुसरीकडे मात्र जी वनराई आहे त्याची तोड मोठ्या प्रमाणात होते आहे. कॅमेरामन अमित पालव सर, राजेश नाईक, सिंधुदुर्ग.